हे ताट ठेवून येते, तुम्ही इथे लक्ष ठेवा, तिला हलू देऊ नका. जी ताई साहेब. झालं. दात कायले काढून दाखवते का कार्ट्या? मजा वाटून राहिली हो तुले. हसते काय? उड्या काय मारते? छान डोपर पडून घेतल्या तू. हा ए स्वरा, आजपासून तू माझ्याशी बोलायचं नाही. हा आजपासून तुझी आणि माझी कट्टी. हा अगं, एक तर गावी मी तुझ्यासाठी श्वेता आणि प्रतीकले सोडून आलो, आणि तू मले न सांगता इथून पळून चालली होती वय. ए तुला एवढं पळायचंच होतं ना, तर परवा मी तुला पळून घेऊन जात होतो ना, तरी कायले मले नाही म्हणाली? हा बरा, मले अजिबात मस्का लावायचा नाही. हा तुझ्या मल्हार गुरुजींना वाटलं मीच तुले पळून लावला. हा हे स्वरा, हसून काय राहिली? तू इथं सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. एक तर तुले बोलता येत नाही. हा उद्या तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मग वर जाऊन तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं मी? हा किती बडबड करून राहिलास मामा. आईशी तर तू आता पण बोलू शकतोस, भेटू पण शकतो. ए स्वरा, काय तू असे हात वारे करून राहिले? मले तर काहीच कळून नाही राहिलं. एक तर मी तुझ्यावर रागवलोय आणि तू माझी मस्करी करून राहिलोय. आई कोणाची आई? बर ए ताप बीप तर आला नाही ना तुले? ए असं काय नाही, तू वेड्यासारखं करून राहिली. हा आता हे काय नवीन काय करून राहिली तू? कळ कळ मले, तू या आई असली असती ना तर तिनं पण तुला असंच जवळ घेतलं असता. मी खरंच आईले बघितलं, तुला कळत काऊन नाहीये? ए बरं, मला वाटते ना तुझी झोप रात्री झाली नसेल म्हणून तू असं येड्यासारखं करून राहिली. शांतपणे झोप म्हणजे बरं वाटेल तुला. तू असं नाही ऐकणार, जेव्हा आईला बघशील ना तेव्हाच तुला सगळं खरं वाटेल. त्याच्या आधी तर तुले सगळं समजायला पाहिजे, तरच तू आईला शोधून आणशील ना. कसं समजू तुले? बर चल ठेवतो आता. ए किसण्या, मी आलो जरा पाणी पिऊ.
लक्ष ठेवा हिच्यावर. अरे किसन्या, कसा हुशार दिसतोस, दिसाय बी बरास. आणि त्या भिक्याच्या मागमाग काय करतो रे? त्याने तुला भाऊ म्हणलं पाहिजे. भाऊ ए गप बसतीस का? जास्त शानपणा कर नको. भल्याचा जमानाच नाही. ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो माझच खरं. झालं तर मग गप बस तुम्ही. पण तो तुला नोकरावाने वागणूक देतो. मला नाही बघवत. ते तुला चिल्लर देतो. मी लाखो देऊ शकते. तू तू कुठून देणार का? तुझ्याकडे काय खान आहे का हिऱ्यांची? माझ्या गरीबाकडे कुठून देणार हिऱ्याची खान? पण ते खरे हिरे कुठे आहे ते फक्त मलाच माहित आहे.